एखाद्या कॅफेमध्ये गेल्यास आपण आवडीने कोल्ड्रिंक मागवतो, पण काही वेळा त्यात झुरळ पाल निघाल्याच्या घटना घडल्यात. अशीच एक घटना अहमदाबादमधून समोर आली आहे. अहमदाबादमध्ये सोला येथील मॅकडॉनल्डमध्ये शनिवारी ही घटना घडली. भार्गव जोशी या व्यक्तीने मॅकडॉनल्डमध्ये कोल्ड्रिंक मागवलं, यात त्याला पाल आढळली. याचा व्हिडिओ त्याने ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर अहमदाबाद महानगरपालिकेने ॲक्शन घेतली. सोला येथील मॅकडॉनल्डचे आउटलेट सील करण्यात आले. भार्गव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत अहमदाबाद महानगरपालिकेचे अन्न सुरक्षा अधिकारी देवांग पटेल यांनी या कोल्ड्रिंकचा नमुना घेतला आणि तो त्वरित अहमदाबाद येथील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत चाचणीसाठी दिला. सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी तात्काळ प्रभावाने रेस्टॉरंट सील करण्यात आलं. भार्गव जोशी आणि त्याच्या मित्रांनी आरोप केला की ते सोला येथील मॅकडॉनल्डच्या आउटलेटमध्ये 4 तासांपेक्षा जास्त वेळ बसले होते, कारण त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेत नव्हतं. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना 300 रुपये परत करण्याची ऑफर दिली. भार्गव जोशी यांनी सीलबंद आउटलेटचे फोटो शेअर केले आणि चांगल्या कामासाठी AMCचे कौतुकही केले. नमस्कार सभी को, हम साइंस होटल इलाहाबाद मैकडॉनल्ड्स में खाना खाने आए थे. हमने 2 बर्गर ऑर्डर किए थे, जिसमें कोक में चिपकली आई है और हमारे साथी भार्गव भाई ने इनको 2 घूंट दिया और थोड़ा शेक किया तो चिपकली नीचे से ऊपर आ गई है. और अब 4 घंटे हो गए हम यहाँ पे बैठे हुए, कोई अभी कार्रवाई हुई नहीं है इसकी. वो बोलते हैं रिफंड दे देंगे 300 रुपये. तो मेहुल सर, आपका क्या कहना है इस पर? 300 रुपये की जिंदगी, चिपकली की जिंदगी 300 रुपया. मैंने सुपरवाइजर को बोला आप पी लो, 500 रुपया मैं देता हूँ, तो 300 रुपया ले लो, वरना होता है वो कर लो, ऐसा बोल रहे हैं. दादागिरी कहते हैं. भार्गव भाई, कितने टाइम से अपन यहाँ पे बैठे हुए हैं? 12:30 से यहाँ पे. देखो 4 बज रहे हैं और अभी तक कोई आया नहीं है यहाँ पे. मैगडी बताओ उनको, मैगडी बताओ. तो सभी से विनती है कि जो भी आप ऑर्डर करो, जहाँ भी जाओ, सावधानी से रहो, क्योंकि ये बड़ी बड़ी फ्रेंचाइजी बड़ा नाम तो कर देती है पर सेफ्टी और कोई ध्यान रखती है नहीं, तो ध्यान रखना आप.